क्षेत्राचा कागद बनवणारी एकमेव दर्जेदार कंपनी महालक्ष्मी प्लास्टिक टेंभुर्णी। दर्जेदार शेततळासाठी लागणारा व मत्स्य व्यवसायाच्या तळासाठी लागणारा 500 मायक्रॉन व 400 मायक्रॉन कागद अगदी अल्पशा दरात उपलब्ध, तेही 5 वर्षाच्या गॅरंटी वॉरंटी सह। महालक्ष्मी प्लास्टिक टेंभुर्णी। महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभागाकडून राज्यातील सर्व ग्रामपंचायत व जिल्हा परिषद यांना दिनांक 20 मे 2020 रोजी शासनाच्या वतीने एक परिपत्रक काढून सर्व ग्रामपंचायतीच्या 13व्या वित्त आयोगाचा अखर्चित निधी व 14व्या वित्त आयोगाच्या व्याजाची रक्कम थेट जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत यांच्या खात्यात जमा करून मुरबाड तालुक्यातील 126 ग्रामपंचायतीचा 39,52,051 रुपयांचा निधी शासनाने वर्ग करून घेतल्याने शासन या पैशाचं 4 महिन्यापासून करतंय काय, असा सवाल मुरबाड पंचायत समितीचे सभापती श्रीकांत धुमाळ यांनी शासनास व जिल्हा परिषदेच्या प्रशासनास केलेला आहे। जर मुरबाड सारख्या ग्रामीण भागातून एवढ्या मोठ्या रकमेचा निधी शासन आपल्या खात्यात वर्ग करून घेतोय तर महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचा कोटी रुपयांचा निधीच शासन करते काय, हाही एक प्रश्न ग्रामपंचायत स्तरावर नागरिकांकडून बोलला जात आहे। मुरबाड तालुक्यामध्ये 126 ग्रामपंचायत आहेत, 126 ग्रामपंचायतींचा मिळून हा 36,52,051 रुपयाचा निधी शासनाने 4 महिन्यापूर्वी जर वर्ग केलेला आहे तर 4 महिन्यापर्यंत शासन या पैशाचं करतंय काय। लोक मृत्युमुखी पडत आहेत, एकतर त्यांना उपचाराअभावी या ठिकाणी बेड भेटत नाही आहे, त्या ठिकाणी पेशंट ॲडमिट केला जात नाही वेळेवरती, अशा परिस्थितीमध्ये पूर्ण महाराष्ट्राचे पैसे शासनाने इतकी मोठी रक्कम गोळा करून शासन करतंय काय, याचं उत्तर ग्रामपंचायतींच्या माध्यमातून सभापती या नात्याने मी विचारतो आहे। जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी शासनाच्या लोकप्रतिनिधींनी अधिकाऱ्यांनी द्यावं आलेले आहे, कारण की मुरबाडच्या ग्रामपंचायतीच्या खात्यांमधून 36 लाख रुपये जाणं ही फार मोठी रक्कम आहे। दुर्मिळ भागातील ग्रामपंचायती निधी अभावी तशाच आहे। आज ही व्याजाची रक्कम जर त्यांच्या बँकेच्या खात्यात असली, प्रत्येक ग्रामपंचायतीच्या 126 ग्रामपंचायतींची ही रक्कम आहे, ही रक्कम जर त्यांच्या खात्यामध्ये असती तर आज त्या गावासाठी कोरोनाच्या संदर्भात उपाययोजना करण्यासाठी त्या ग्रामपंचायतीला कुठे विनवणी करण्याची गरज नसती। हे असे मुद्दे आहेत, कागदावरून डायरेक्ट आदेश काढून बेकायदेशीररित्या पैसे वर्ग करणं, तुम्ही बाकीच्या गोष्टींना ग्रामपंचायतीला सक्षम ठरवता आणि मग तुम्ही कोरोनाच्या संदर्भातला ग्रामपंचायत ते त्या ठिकाणी उपाययोजना करूच शकत नाही, हेच तुम्ही त्या ठिकाणी गृहित धरून त्यांचे पैसे डायरेक्ट बेकायदेशीर त्यांच्या खात्यातनं वर्ग गेले, याचा उत्तर कुठेतरी लोकप्रतिनिधींनी शासनातल्या दिला पाहिजे, जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी दिला पाहिजे, या 36 लाख रुपयाचं झालं काय। प्रतिनिधी लक्ष्मण पवार सह आधार न्यूज मुरबाड। आपल्या व्यवसायाची वाढ करायची असो किंवा आपल्या लाडक्या मुलांचे वाढदिवस असो, जाहिरातींसाठी फक्त आधार न्यूज। संपर्क 9321887766, 9324887766।